विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कळवण सुरगाण्यातील 183 कोटीच्या विकास कामांचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण, भूमिपूजन आणि लोकार्पण आदिवासींना विकासांच्या मूळ प्रवाहात आणले तर आदिवासींचा श्वासवत विकास होईल हा विचार पवार साहेबांनी अनेक वेळा अनेक ठिकाणी धडाडीने मांडले आहेत असं अजित पवार म्हणाले आहेत. नुसते विचार कोरड्या पद्धतीने होणार नाही तर ज्या कळवण सुरगाणा मतदारसंघातील विकासांचा एटी पॅटर्न राबवला गेला तर त्या ठिकाणी तब्बल 183 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सर्वांच्या साक्षीने पार पाडत आहे. मतदारसंघातील तब्बल 45 वर्ष नेतृत्व करणारे पवार साहेब यांनी विकास घडवला, शासन स्तरावरून विकास कामांचे मंजूर करून विकास घडवला. त्याचप्रमाणे आमदार नितीन पवार यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून विकासांचे ध्येय ठेवत असं कौतुक पवारांनी केलं आहे. शासन स्तरावरून विकास कामांचे मंजूर करून विकास घडवला, त्याचप्रमाणे आमदार नितीन पवार यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत विकासाचे ध्येय ठेवलं असं कौतुक देखील पवारांनी केलं आहे. तर गेल्या 40 वर्षापासून तालुक्यातील ओतूर या प्रकल्पाचे काम कधी चालू होईल याविषयी विचारणा केली असता प्रश्नाला अजित पवार यांनी बगल दिली आहे. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरावळ, नितीन पवार, आमदार हिरामन खोतकर, आमदार सरोज अहिरे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, जिल्हा बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार, माजी आमदार अपूर्व हिरे उपस्थित होते. आज आता वाढ करताना पण किती हजार वाढ केली ते तुम्ही बघितलं. जवळपास 750 कोटी रुपये वर्षाची वाढ करण्यात आलेली आहे. आम्ही पण ते सगळं पाहून जेवढं काही त्याच्यातनं सकारात्मक भूमिका घेण्याची गरज होती आजूबाजूच्या मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटका, आंध्र प्रदेश या सगळ्यांचा आजूबाजूच्या राज्याचा विचार करून आपण त्याच्याबद्दलचे निर्णय त्या ठिकाणी घेतलेले. आणि पत्रकार म्हणजे काही चॅनलवाले सातत्याने गिरणी कामगार 82 साली तो संप झाला आणि त्या कामगार आजही जे हयात आहेत त्यांच्याबद्दल ते काय बोलतात ते बघा. ते सांगतात की बाबा म्हणजे हे तसं होणार नाही आणि होऊन पण देणार नाही. मला एवढंच माहिती आहे की सभागृह चालवत असताना 345 मॅजिक फिगर ज्या व्यक्तीच्या मागं असते ते सरकार तो आकडा पाठीशी असेपर्यंत त्या सरकारला काहीही अडचण नसते. दादा एक प्रश्न आहे, दादा एक प्रश्न होतो चालू अनेक मान्यवरांचे भाषण आले परंतु कामं होत नाही. रवींद्र आहेर, स्टार महाराष्ट्र न्यूज, कळवण.